मी अरुण घोडके शिवचिंतन मोंगलांचा लष्करी बलाचा विचार करता ती लश्कर होती। ते आशिया खंडातील सर्वात बलाढ्याचे लष्कर होते फ्रेंच प्रवाशाने लिहून ठेवले आहे इसवी सन सोळाशे पंच्याण्णव साली त्याची नोंद केले मोंगल साम्राज्यात तीन लाख घोडदळ व चार लाख पायदळ होते त्यापैकी जिंजूच्या वेड्यात साठ हजार सैन्य व पन्हाळगडच्या वेड्यात बारा हजार सैन्य गुंतलेले होते खुद्द आलमगीर औरंगजेब बादशहाच्या ब्रह्मपुरीच्या छावणीमध्ये एक लाख साठ हजार सैन्य तैनात होते या प्रचंड संख्येच्या सैन्यास लागणारी द्रव्याची अन्नधान्याची धान्याची व दारुगोळ्याची रसद उत्तरेतील पंजाब माळवा बंगाल इत्यादी सुब्यातून परवली जाई त्यातील बऱ्याच रस्ती मार्गातच मराठी लुटून नेत असत मोंगल साम्राज्याशी मराठा राज्याची तुलना करता ते त्यांच्या एका सुब्यावडे सुद्धा नव्हते सैदरातील रांगातील किल्ल्यांच्या परिसरातील त्यांचे राज्य राजमाचीपासून पन्हाळपर्यंत या बिकट प्रदेशात पसरलेले होते कर्नाटकातील जिंजी वेल्लोर अशी काही महत्त्वाची ठिकाणे मराठ्यांच्या हाती होती खरं म्हणजे सय्यद्र सोडून सपाटीवरील ठाणी ताब्यात ठेवण्याची तयारी मराठे वारंवार दाखवित होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी